या वळणावर या वळणावर अनुभवधन घेऊनिया अपुल्या संगे या वळणावर अनुभवधन घेऊनिया अपुल्या संगे कल्याणास्तव नव्या पिढीला न्यावे अपुल्या मार्गे या वळणावर जपणे अपुले जुने जोडले धागे या वळणावर जपणे अपुले जुने जोडले धागे कार्य आपुले विचार अपुला राहिल अपुल्या मागे आनंद दर्शन वैशाखाचा वणवा दाहक असला तरीही वैशाखातील सौंदर्य सुखावणारेच असते वैशाखातील दिवस ऊन भरे तर रात्री शीतल चांदण्याचा वर्षाव करणाऱ्या आसमंत रमणीय करणाऱ्या आणि मनाला प्रफुल्लित करणाऱ्या असतात संध्याकाळपासूनच रातराणी आपले तुरे नाचवीत फुलण्याची तयारी करते सायली मोगरा सुगंधाने संध्याकाळ भारून टाकतात गुलमोहर पालवतो लाल भडक फुलांचे नयन मनोहर गुच्छ आपल्या डोक्यावर मिरवतो साधा पांढरा चाफा निष्पर्ण झाला तरी पांढऱ्या फुलांचा पताका घेऊन उभा असतो पिवळा जर्द बहावा आनंदाने बहरून जातो या फुलांचे घोस आपल्याला सुखावतात कडुलिंबाच्या छोट्या छोट्या फुलांचा निर्भर सुगंधही मनाला तृप्त करतो वासंत पुष्पांचा रंगही पिवळट हिरवट पांढरा फार सुंदर दिसतो झाडावेलींबरोबर पक्षीही वैशाखाचे सौंदर्य पीत असतात सकाळी सकाळी एकमेकांना हाकारतात पुकारतात काड्या काड्या जमवतात घरट बांधायला सुरुवात करतात मधूनच वाऱ्याची झुळूक येते पावसाची एखादी सर येते आणि त्या शिडकाव्याने सारा असमंत हसू लागतो ऊन यायच्या आतच भारद्वाज झाडीतून बाहेर येतो आणि आपल्याला दर्शन देतो झाडावर फुलणारी किरमिजी रंगाची किंचित लाल हिरवी पालवी सृजनाचा सुंदर साक्षात्कार घडवते हे सारे सारे तुमच्या आमच्यासाठी सृष्टीने घडवलेले आनंद दर्शनच नव्हे काय